राज्यभरातून दररोज हजारो भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येतात. येणाऱ्या भाविकांना पंढरपूर शहरातील ठिकाणांची आणि विठ्ठल मंदिराविषयी तत्काळ माहिती मिळावी यासाठी तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पना सुरू केली आहे. राज्यातील पहिल्या पोलिसिंग संकल्पनेचे उद्घाटन आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच भाविकांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी येथील पोलिसांवर आहे. भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरच पोलिसांचा अधिक वेळ खर्च होतो, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांची काही प्रमाणात कुचंबना होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तीर्थक्षेत्र पोलिसिंग ही संकल्पना पुढे आली आहे. या संकल्पनेमध्ये पोलिसांनी नागरिकांचा सहभाग आहे. शहरातील शिवाजी चौक, विठ्ठल मंदिर आणि नवीन एस टी बस स्थानक अशा चार ठिकाणी माहिती आणि मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये बस स्थानक, रेल्वे स्थानक, चंद्रभागा नदी, विठ्ठल मंदिरासह इतर महत्वाच्या ठिकाणांची माहिती दिली जाईल. शिवाय इतर तक्रारीही येथील केंद्रामध्ये दाखल करता येणार आहेत. तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पनेमध्ये 40 पोलीस कर्मचारी आणि येथील विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या संकल्पनेमुळे भाविकांना तत्काळ मदत पोहोचवण्यास मदत होणार आहे. तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पनेमुळे पोलिसांवरील ताण कमी होईल, शिवाय संबंधित भाविकांनाही वेळीच मदत मिळणार आहे. परंतु पंढरपूरमध्ये ही संकल्पना आपण पहिल्यांदाच राबवतो आहे, राज्यामध्येही पहिल्यांदाच आहे. पंढरपूरमध्ये आम्ही असं पाहत असतो की इथं राहणाऱ्या नागरिकांपेक्षा भाविकांची संख्या जास्ती असते आणि या भाविकांना किंवा या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना सुद्धा जी सोय मिळायला पाहिजे, ज्या सुविधा मिळायला पाहिजे, ज्याच्याबद्दलची माहिती मिळायला पाहिजे, प्रोटेक्शन मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडत होतो. याचाच एक भाग म्हणून या येणाऱ्या भाविकांना काय सेवा देता येईल याचा विचार केला असता तीर्थक्षेत्र पोलीस म्हणजे ज्या पद्धतीनं टुरिस्ट पोलीस सेवा करत असतं, माहिती देत असतं आणि नागरिकांना संरक्षण देत असतं, याच्यासाठीची ही संकल्पना आहे आणि त्याचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलं. किती ठिकाणी यात्रा कालावधीमध्ये हे चार ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे, परंतु यात्रा झाल्यानंतर किमान दोन ठिकाणी हे सुरू राहील. 24 आवर्स सर्विस ही 24 तास सर्विस असेल आणि त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या संदर्भात झालेल्या गुन्ह्याच्या घटना असतील किंवा त्यांना कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर ते देणं हे तीर्थक्षेत्र पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं काम आहे.